जानी जानी हे जेवर दिलेत त्यांना ते परत करा आणि सांगा की रणजीत त्यांचा शुक्रगुजार आहे। येतो, जास्त वेळ नाही थांबू शकत। गुलाब सिंह, गुलाब सिंह, गुलाब सिंगला आता अमृतसरला घेऊन जायचंय। वक्त यावेळी बिलकुल आपल्या खिलाफ आहे। फिलहाल मी हा विचार करतोय की आपण हा मोर्चा हटवायला हवा। सिंग साहब, कालची रात्र आपल्याकडून काही घेऊन गेली। काय घेऊन गेली? सरकार, साहेब सिंग आणि त्याचे साथी रात्रीच्या अंधारात कुठे गायब झालेत। गुरुद्वारे, मस्जिदी, मंदिरांच्या इमारतीसाठी कुणी खास बंदा तर मुकर्रर करायलाच हवा। ज्याला वक्त जरूरत, कोणताही फैसला घ्यायचा हक असेल। हुप्पड आहे ते तुझे, आपल्याला तर नव्हता नाही दिला। मामा दलसिंगांना पाठवला। आता पुत्तर, तू तर तिथे जाणार नाही। मामाजींनीही तिथे गेलं नाही पाहिजे। मामाजी, जर तुम्ही माझ्या सोबत हात मिळवाल तर मी रणजीत सारख्या दर्याचं पुढे जाणं रोखू शकतो। बेबेजी, मोठ्या मामांनी तर सरळ पगडीलाच हात घातला। रिश्ते विसरले, पंजाबच्या या धरतीला विसरले। आम्हाला वाटलं होतं की हे दुश्मनांना दळतील, पण हे तर दुश्मनांच्या दलातच जाऊन मिळाले। खालसाजी, सिंग साहब रामनगर पर्यंत पोहोचले। त्यांना रोखण्याची जिम्मेदारी ज्या लोकांची होती ते पळून गेले। सिंग साहेबांनी तुमच्यासाठी पैगाम पाठवलाय, तुम्ही सकाळी त्यांना भेटलात तर। हे काही नवीन बात तर नाहीये, हे तर होणारच होत। पण मी तर काही दुसराच विचार करत होतो। वाटत होत की रणजीत मला सरत्या रात्रीप्रमाणे विसरून जाईल। अरे भाई, प्रत्येक रात्री इंसान चांगली स्वप्न नाही पाहत। बस
हीच एक तुमची कमजोरी आहे की तुम्ही सच्चाई पण स्वप्नात पाहू लागता. रणजीतने तुम्हाला भेटायचा पैगाम पाठवलाय, जंगचा नाही. माझा ख्याल आहे की तुम्ही मोहकमचंदच्या सोबतीने एकदा त्याला भेटून तर या. काय पेरास, जाऊया? खालसाजी, मी आणि माझे 200 चापा शिपाई तुमच्या सोबत आहोत. तुम्ही ज्या दिवारला सलाम करायला सांगाल त्याला आम्ही सलाम करू, ज्याला पाडायला सांगाल त्याला आम्ही पाडून टाकू. मला वाटतं मी रणजीतला भेटूनच या. काय मोहकमजन? मला तर वाटतं हेच ठीक राहील, कारण होणार हेच आहे. मग सत्वंत, चल जाऊया तिथे. मी नाही येणार. तुम्ही असाल त्याचे मातहत, पण मी रणजीतच्या बुवाचा हात पकडलाय. जोपर्यंत माझी मर्जी चालेल मी तिचा हात नाही सोडणार. पुढे वाहेगुरुला माहीत. महल्ला पंजवा, रखे रखण हार आप उबारियन, गुरु की पैरी पाए काज सवारियन, हो आप दयाल मने ना विसारियन, साद जना के संग भव जल तारियन, साकत निंदक दुष्ट खिन्न महे बिसारियन, तिस साहेब की टेक नानक मन्हे माहे, जिस सिमरत सुख होवे सगले दुख जाए, तिस साहेब की टेक नानक मन्हे माहे, जिस सिमरत सुख होवे सगले दुख जाए, जिस सिमरत सुख होवे सगले दुख जाए. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह. सतनाम श्री वाहे गुरु जी. खालसा जी, मामा दलसिंग जी आले आहेत. एकटे आहेत? जी नाही, सोबत एक घोडस्वार तुकडी ही आहे. सफर हुन थकून आलेत, त्यांची खातिरदारी करा. हुकुम सिंग जी, मामाजींना घेऊन आत या. मामाजी, फुफ्फडजींच्या जेवणात असं कोणतं नमक होतं जे माझ्या नमकवर भारी पडलं? मी कसली नमक हरामी केली नाही रणजीत, मला तर बस माझा हक हवा होता. हक मागूनही मिळवला जाऊ शकतो मामाजी, दुश्मनाशी मिळून तलवारीच्या जोरावर नाही. मी बुजुर्ग आहे तुझा, तुझ्या समोर झोळी पसरून हक्क मागायला हवा होता? जर तुम्हाला आपल्या बुजुर्गीचा ख्याल असता तर तुम्ही काहीही मागितलं असतं, मी तुम्हाला खुशी खुशी दिलं असतं. मी मागण्याआधी तूही विचार केला नाहीस की गुजरावाला रिकामा पडलाय तो मला द्यावा. लाहोर हासिल करण्यामध्ये मी तुझी मदत केली, तू स्वतःच हे करायला हवा होतास की लाहोरला जाताना गुजरावाला मला द्यायला हवा होतास. गुजरावाला रिकामा आहे हे तुमच्या मनात नाही, पण हो, फुफ्फड साहेब सिंगच्या नजरेत जरूर उतरत असेल. हे तर सगळेच्या सगळे आपल्याशी नेहमीच दुश्मनी करत आलेत.
आणि दुश्मनचा दोस्त दुश्मन असतो. तुम्हाला दुश्मनांच्या कतारमध्ये बघून माझ्या मनाला काय होतंय ते फक्त मलाच माहितीये. तुम्ही तर मजिठाहून येऊन दादा चढकसिंग सोबत सामील झालात, त्यांच्या सोबत मिळून लढलात. मी तर नेहमी तुम्हाला आपला खैर ख्वास समजलो, तुम्हाला इज्जत दिली, मान दिला. माझ्याशी गद्दारी करण्याआधी तुम्हाला एकदाही दादा चढकसिंग आणि आपली बहन माई देशाचा ख्याल नाही आला. हुकुम सिंग चिमणीजी. जी खालसा जी. तुम्ही जा आणि मामीला सांगा की अकालगड खालसा सरकारच्या हवाली करावा आणि लाहोरला येऊन मामाजींसोबत माझी मेहमान बनून राहावं. जी खालसा जी. मोहकमचंद जी, तुम्ही तर एक बहादूर आणि जहीन इन्सान आहात. मोठ्या मामाजींना तर जहागीर आणि रुतब्याचं लालच होत, तुम्ही तर माझ्यासोबत किती लढाई लढला आहात, रक्त सांडलंय. मग तुम्ही खालसा सरकार सोबत गद्दारी का केली, बोला. सिंग साहब जी, एक बहादूर आणि जहीन इन्सान कोणत्या कामाचा नाही जर तो वफादार आणि नमकवार नसेल. मी दलसिंग जींचं नमक खाल्लंय आणि खर तर इथे येऊन मी त्याच नमकचा हक अदा केलाय. आणि खालसा सरकारशी वफादारी? मी खालसा सरकारशी याआधी वफादार होतो आणि आजही आहे. मी दलसिंगजींना खालसा सरकार विरुद्ध पावलं उचलण्यापासून रोखलंही होत, पण मामाजींनी ऐकलं नाही. मला माहिती आहे फुफ्फडजींनी बिघडवलेला एवढ्या सहजतेने नाही सुधरू शकत, खूप चालाक आहेत ते. पण मी आता तुम्हाला अकालगडला परत नाही जाऊ देणार, कारण माझी इच्छा नाहीये की आता अकालगड मध्ये नाहक खून व्हावं. तर मग बंद्यासाठी काय हुकूम आहे हुजूर? माझी इच्छा आहे की तुमच्यासारख्या बहादूर आणि जाबाज सिपाही माझ्या सोबत राहावा. तुम्ही याआधी एक सिपाह सलार होतात आणि माझ्यासोबतही एक सिपाह सलारच राहाल. जर मला वफादारीचं वचन द्याल तर. खालसाजी, तुम्ही आपल्या दुश्मनाच्या एका माणसाला इतकी इज्जत बक्षलेली आहे, मी माझ्या रबला हाजीर नाजीर मानून हे वचन देतो कि ता उमर मीच तर काय, माझ्या येणाऱ्या पिढ्याही तुमच्या वफादार राहतील. मी चांगलंच जाणते कशी मेहमान नवाजी करेल रणजीत आमची. जा आणि जाऊन त्याला सांग की मी जिवंत असेपर्यंत अकालगड सोडणार नाही. करतार सिंग जी. जी सरदारणी जी. आपल्या तोफा तयार ठेवा, मी बघते कसा घेतो माझ्याकडून अकालगड. गौसा चाचा जी, जोपर्यंत मामीजी अकालगड आपल्या हवाली करत नाहीत गोळाबारी थांबली नाही पाहिजे. जी पुत्र. लावा, शाबास, गोळा डागा, डागा गोळा.
मिश्रीजी छोट्या राणींचा हुकुम आहे की त्यांना भूक नाहीये त्या। हो ठीक आहे, त्यांना भूक नाही लागली तर काही हरकत नाही, पण एक बंदा किती दिवसांपासून उपाशी आहे, त्याने काहीही खाल्लं नाहीये। या महालात त्याची खोज खबर घेणार कुणीच नाहीये का? कुणी काही खाल्लं नाहीये। तुझ्या पिंडचा गंगाराम, त्याला कुणी ना कुणी नक्कीच दुखावलंय, कुणी ना कुणी त्याच्या हृदयाला नक्कीच जखम दिली आहे, नाहीतर। पंडित, मी आजपर्यंत तुझ्याशी काही वाईट बोलले? कधी तुझा अपमान केलाय? काय झालंय? मी तेच बोलले जे सत्य आहे, जे नाही होऊ शकत ते नाही होऊ शकत। तर मग तू असा उपाशी राहून कोणाला सजा देतोय? तुझी तुलाच का मला? तशी मी एक औरत आहे, छोट्या कॉमची औरत। भागो, तुला रबचा वास्ता आहे असं नको बोलूस। माझ्या नजरेत औरत फक्त औरत आहे, मां, बहन, बेटी, महबूबा। मी कुणी ज्ञानी बिनी नाही, जेवढं मला कळतं तेवढंच बोलतो आणि तेवढंच करतो। राहिली गोष्ट माझ्या उपाशी राहण्याची, तू म्हणाली होतीस की लाहोर सोडून निघून जाशील, आता फैसला तुला करायचा आहे। जर लाहोर सोडून जाशील तर मी आपलं जगणं सोडून देईन, जर तू आहेस तर गंगाराम आहे, नाही तर राम नाम सत्य आहे। भागो, रसोईला सांगितलं का? जी सांगितलं। आणि गंगाराम काय म्हणाला? जी परजाईने तुला लंगर खाण्यातून काही आणायला सांगितलं होतं ना? मी विसरले। भागो काय झालं, जेव्हा ही गंगारामचं नाव तुझ्या समोर येत तेव्हा तुझा चेहरा असा सर्द का होतो? खरच परजाई, शेवटी गंगाराम मध्ये अशी काय कमी आहे? साफ साफ सांग, या परजाई त्याची सुट्टी करतील, किस्साच खतम होईल। भागो काय झालं? जी पंडित कित्येक दिवसांपासून उपाशी, त्याने अन्न पाणी सोडून दिलंय, तो मरून जाईल। काय गुड्डो, माझी बहन जा पंडितला बोलवून आण। जी हुकुम। गंगाराम, तुला हुकुम दिला जातोय की तू या क्षणी तुझा ते काय म्हणतात त्याला व्रत सोडून दे, आणि भागोला हुकुम दिला जातोय की तिने तुझ्या जेवणाचा इंतजाम करावा। अरे भल्या माणसा, भागो तुला रागाने काहीतरी बोलली आणि तू ते एवढं मनावर घेतलंस? ही आमच्यासाठी किती शर्मेची गोष्ट आहे की एका सिखाच्या घरी कोणी उपाशी राहील। मामाजी, रोटीशी कसली नाराजगी? एक हफ्ता झाला आज तुम्हाला,
रोटी खाऊन अशा प्रकारे तुम्ही ज्योत सिंग रणजीत माझी कत्ल नाही करू शकणार, म्हणूनच तो जेवणात जहर देऊन मला मारण्याचा प्रयत्न करतोय। अरे मी उपाशी मरून जाईन पण जहर खाऊन नाही मरणार। तुम्हाला असं का वाटतं की रणजीत सिंग? मला असं वाटतंय कारण मी त्याला लहानपणापासून ओळखतो, माझ्या मृत्यूनंतर अखंड पाठ ठेवेल, अरदास होईल आणि लोक दलसिंगला विसरून जातील, मग माझ्या जायदादचा मालिक रणजीत। हे आपण काय बोलताय का? त्याने आपल्या वफादार लखपतरायच्या जायदादचं काय केलं? ज्योत सिंग, मी तुला या जीवनाची सच्चाई दाखवूनच देतो। प्यारा सिंग, नाही नाही, जर याच्यात खरोखरच जहर असेल तर? प्यारा सिंग खाईल, हा माझा जानिसार शिपाई आहे। प्यारा सिंग, बघितलंस बघितलंस, बस अशाच प्रकारे एक दिवस आपण सगळ्यांच्या नावाची अरदास पढवून तो आपल्या पूर्ण पंजाबचा खुद मुख्तार बनेल ज्योत सिंग। प्यारा सिंग, आजपासून कुठे आसपासही दिसू नकोस। खालसाजी, तुमच्यासाठी मी इतक्या दिवारी पाडल्या, आजपासून समजा की ही दिवार पण पडली। वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। उत्तरजी, काय झालं चाचाजी, काही परेशान वाटतंय? ज्योत सिंग आपल्या तमाम शिपायांसोबत दलसिंगजींना घेऊन रातोरात पळून गेला। चाचा, हे लोक फुफ्फड साहेब सिंगचा हात मजबूत करायला गेलेत, मुकाबल्यासाठी तयार रहा। पुत्तर, मोठे मामाजी काही चाचाजी, तुम्ही ती बिच्छू आणि संतची कहाणी तर ऐकली असेल ना? जेव्हा एक बिच्छू पाण्यात बुडत होता तेव्हा संतना त्यांच्यावर दया आली। बिच्छूला पाण्यापासून वाचवण्यासाठी संतजींनी त्याला आपल्या तळहातावर घेतलं, तर बिच्छूने त्यांच्या तळहातावर डंख मारला। वेदनेने संतजींच्या हातातून तो बिच्छू पुन्हा पाण्यात पडला आणि संतजींनी त्याला पुन्हा वाचवलं आणि बिच्छूने त्यांना पुन्हा डंख मारला। आणि तुमच्यासारख्याच कुणी मनुष्याने त्यांना विचारलं, संतजी जेव्हा हा बिच्छू तुम्हालाच डंख मारतोय तर याला का वाचवता? बुडू द्या ना त्याला। तेव्हा संतजींनी उत्तर दिलं, जेव्हा हा बिच्छू आपला बुडायचा खतरा विसरून आपली डंख मारण्याची सवय नाही सोडत तर मी आपली इन्सानी आदत का सोडू? चाचा, मी संत तर नाहीये पण मला त्या बिच्छूची गरज आहे, बस मी त्याच्यापासून आपला हात दूर ठेवेन आणि तो माझ्या दुश्मनांना डंख मारे। मुकाबल्यासाठी तयार रहा। फुफ्फड साहेब सिंगांच्या प्याल्यात पुन्हा एकदा थोडीशी हिम्मतची शराब आलेली आहे। थांबा, हे काय करताय? मारून एक बेटा दुसऱ्या बेटाची लाश आणून आईच्या कुशीत ठेवेल तर आईची काय अवस्था होईल? आपल्या एका बेट्याच्या मौतवर रडणारी आई आपल्या दुसऱ्या बेट्याला त्याला मारल्याबद्दल शाबासकी देईल? सगळे एक एक करून असेच कापले जाल तर एक दिवस आई एकटीच बसलेली असेल आणि ती तुमच्या दुश्मनांच्या कब्जात असेल, दुश्मनांच्या रेहमोकरमवर असेल। हे तुम्हाला काय झालंय? सर्व विसरलात? पंथासाठी झालेल्या साऱ्या कुर्बान्या
सच्चे बादशाह श्री गुरु ग्रंथ साहेब जी महाराजांना विसरलात? ते फक्त अमृतसर दरबारात नाहीत, आपल्या पंथाच्या एकाएका बंद्याच्या आत्म्यात आहेत, आपण घेत असलेल्या प्रत्येक श्वासात आहेत, आपापसात लढून मरून आपल्या अजिजांच्या लाशेवर काही बोलू शकाल? वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। निढी आणि पिढीचा हा पंथ तुम्हाला काय सांगतो? तुम्हाला तुफानात ज्योत घेऊन चालायचं आहे, तुफानाशी लढायचं आहे आणि ज्योत तेवत ठेवायची आहे। या पंथात पाय धरणाऱ्यांना सर देण्याचा हुकूम आहे, आपल्यांचे शिरहरण करण्याचा नाही, आपल्यांचे शिरहरण करण्याचा नाही, आपल्यांचे शिरहरण करण्याचा नाही, आपल्यांचे शिरहरण करण्याचा नाही। खालसाजी, या ज्या तुम्ही तलवारी ठेवल्या आहेत, या तलवारी नाहीत, तुम्ही तुमच्या डोळ्यावर बांधलेली मतलबाची लालसेची पट्टी काढली आहे, बेवजह नफरतच्या जहरची ही थैली फेकून दिली आहे। खालसाजी, वाहेगुरुने तुम्हाला एक काबिल रहनुमा दिलाय, तुम्ही याची ताकद बना, याची रुकावट नका बनू, जे झालं त्याला विसरून जा। पुढे खूप नाजूक वेळ येऊन ठेपली आहे, एक दुसऱ्याचा हात पकडा आणि एक अशी मजबूत कडी बना की पहाड पण त्याच्या गिरफ्त मधून आजाद नाही होणार। म्हणून वाहेगुरुला हाजीर नाजीर मानून, गुरु ग्रंथ साहेबजी महाराजांचं ध्यान करून माझ्या सोबत बोला, वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह। बोले या मामाजी या, आजपासून तुम्ही इथेच राहाल। पुत्र इथेच? जी। आता तुम्हाला याची वजह सांगतो। म्हणतात बुजुर्ग आणि मुलांमध्ये खूपशा गोष्टी एकसारख्या असतात। मुलांना खेळणी खूप आवडतात आणि तुम्हालाही काही ना काही खेळणं हवंय ना, म्हणून मी आता इथे कुणा दुसऱ्याला खेळू नाही देणार। आता तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या खेळण्यासोबत मशरूफ राहाल। पुत्र, या वयात गोष्टी जरा उशिरा लक्षात येतात। उशिरा का होईना, पण लक्षात तर येत आहे ना। हिरालालजी, हिरालालजी, तुम्हाला जेवण चाखून बघायची भीती नाही वाटत? अरे धर्मदासा, तू डरची बात करतोस? हाय, याला तर किस्मत म्हणतात, किस्मत। हर खाण्याचा स्वाद ना आधीच कळून जातो, खा पी कर। काश माझी पण अशीच किस्मत असती। हिरालालजी, तुम्ही ना सरकारांना सांगून ना मला या
चाखून बघायच्या कामावर लावा ना कॉपी कर। अग मत्तो, तुझं काम एवढ्याशा खाण्याने नाही होणार। अग तुला चाखायला तर मला सर्व रसोईचं जेवणच ठेवायला लागेल। चल लंबी जबान, चुप कर, खा पी कर। मत्तो बहनजी, सरकारी जेवण चाखून बघायला पण लंबी जबान हवे ना। ओय होय, साज तो बोले, छनली भी बोले, जात आधी शक्कर शहद दे। तू ना छोट्या लोकात बोलत जा, खा पी कर। ओहो, ती तुझं सांगणंच तर ऐकत होती, अगं तुझ्याशीच तर बोलत होती। काय काय, मी मी छोटी आहे धर्मदासा? तू ना तू एखाद दिवशी माझ्या हातूनच मरशील। सरदारनी जी, खालसा जी येऊन पोहोचले। सत श्री अकाल। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह। पैरी पहना बीरू जी। जीवनदार है पुत्र जी। सरदार खड़क सिंह जी। आमचा पंथ, आमचा वतन, आमची कौम तुम्हाला मोठं होताना पाहू इच्छिते। आमच्याकडे वेळ नाहीये, लवकर मोठे व्हा। तुमचे दादा चढक सिंग जी आणि पंथ कौमच्या प्रत्येक सिपाहीने कसम खाल्ली होती की ते दुश्मनांसाठी दर्राए खैबरचा रास्ता बंद करून टाकतील। ज्यांनी आमच्या तबाहीसाठी दरवाजे उघडलेत। पुत्तर, तू ज्या मुकाबल्यावरून आता परत आलायस त्याचा काय नतीजा झाला? बेबेजी, याचा नतीजा हा आहे की मी या नतीजावर पोहोचलोय की आपण बाहेरी दुश्मनाला तोपर्यंत नाही रोखू शकत जोपर्यंत आपल्या घरात अमन चैन नसेल। म्हणून मी प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या सर्व कॉमला जोपर्यंत खालसाच्या झेंड्याखाली नाही आणत स्वस्थ बसणार नाही। सरकार, खाना वाढलाय। जेवण वाढलंय बटाल्याच्या सांडणी जी। काय, मला मला सांडणी म्हणालास? नाही नाही, सन्मानाने म्हणालो। तस सांडणी उंटाच्या मादीला म्हणतात। तू स्वतः उंट अशील खाते? मी तर फक्त आपल्या राणी सरकारांचं जेवण घेऊन जाईन। मी त्यांच्या खिदमतीसाठी आलीये, खा पी कर। बडी बहन जी, या दोन थाळ्या अजून आहेत। मग मी घेऊन जाऊ का? तुझ्या हाताला छाले आलेत का? खा पी कर। मी तर फक्त आपल्या राणी सरकारांचं जेवण घेऊन जाईन, तू आपल्या राणीचं घेऊन ये, खा पी कर। तुला माहिती आहे, आज मिस्त्रीजींना खूप सारे मेवे घालून खीर बनवली आहे। तर मग ठीक आहे, काम संपल्यावर आपण या खोलीत गुपचुप जाऊन खीर खाऊया। पुत्तर, ही मत्तो माहित नाही कुठे राहिली। <laughs>
हे भागूच्या बच्चीच काम आहे, खा पी कर। बघून घेन मी हिला। भागो भागो कार्टे, भागो कार्टे। आज मिस्त्रीजींनी खूप सारे मेवे घालून खीर बनवली आहे। अरे ऐका, तिकडून रामलीलेचा आवाज येतोय, चला मागे कोणी यायला नको। लक्ष्मणाला कोणी जिवंत नाही देऊ शकत, कोणी नाही, त्याचा भ्राता राम सुद्धा नाही। थांबा थांबा, कोण आहात तुम्ही लोक? आम्ही 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 आहोत। आम्ही आम्ही काय लावलंय, कुठली महाराणी आहेस का? महाराणी तर नाही, त्यांच्या माहेरच्या आहोत। मी भागो, छोट्या राणीची खास आहे। हे बघा, बाहेर रामलीला चालू आहे, जाऊ दे आम्हाला। नाही नाही, यावेळी दरवाजा उघडू नाही शकत, खालसा सरकारचा हुकूम आहे। वर्षातून एकदाच तर रामलीला होते, आम्हाला इथून आवाज ऐकू येतोय। आम्हाला तर तोफा आणि गोळ्यांचा आवाज ऐकू येतो, आणखी काही नाही ऐकू येत। अच्छा, तर असे जरा ऐका तर। ऐकलं? हो। लक्ष्मी देवींचा आवाज ऐकायला येतो आणि दिसतो सुद्धा। अच्छा, आता तुम्हालाही रामलीला बघायची आहे? मग काही दाखवा, काही ऐकवा। हे बघ, सरकार, गलती झाली माझी, खरं सांगतो सरकार, मला माफ करा सरकार, मला माफ करा। जे इमान पैशाच्या खणखणाटाने डगमगेल, त्याचं असणं नसणं सारखंच। इथून पुढे अशी चूक नाही होणार सरकार, मला माफ करा सर। ही चावी फक्त किल्ल्याची नाही, आमच्या भरोशाची आहे। लाहोरच्या अमनोच्यांची मुहाफिज, तुझ्यासारख्या लालचने बरबटलेल्यांची बोट याला स्पर्श करायच्या लायक नाहीत। ही जितकी पाक आहे पवित्र, याआधी की मी आपलं भान हरवून बसेन, दफा हो इथून। गौसा चाचा, ही फक्त आपलीच नाही, संपूर्ण किल्ल्याची धरोहर आहे। याला कोणा अशा हातात द्या ज्याच्या इमानाचा पाया मजबूत असेल। जे पुत्तर, दुरुस्त फरमावलं तुम्ही। कस फसवलं ना? खूपच मजा आली। विचार कर मत्तोच काय झालं असेल ते। मत्तो खरच खूपच घाबरली असेल, नाही? पण हा आवाज कुठून येतोय, कोण गाते?
आणि काय गाते इथूनच येतोय तो आवाज अगं भागो सोड ना चल रामलीला खतम होईल होऊ दे ग तुला वाटत असेल बकबक आम्ही तर गाणं गातोय गाणं नाही गातेस तू गाली बघतीयस सिंग साहेबांना काणा म्हणतीयस ही गाली नाही तर काय तू तू आपल्या जिभेला लगाम घाल तू थांब मी आताच तुझी शिकायत करते अरे ही तर मला कोणी दरबारी चिडिया वाटते शाही पिंजऱ्यातील मैना जाऊन सांग त्याला तख्ताचा पाया जमिनीवर नाही गरिबांच्या यकीनवर घाल जर राज्य करायचं असेल तर जाऊ द्या ना एवढा काय राग बनायचा मुली आहेत झाली गलती गलती तू याला गलती म्हणतेस मग तोला खोलीत बंद करणं महालाच्या दरवानाला रिश्वत देऊन बाहेर जाणं तेही अर्ध्या रात्री ही गलती आहे मी समजावलंय त्यांना अशी गलती अशा गलतीनेच महालाचे दरवाजे खुलतात हाकिमाचा तख्त पलटलं जात रिश्वत रिश्वत एक वेळ ज्या चौकटीत पाऊल टाकते त्या किल्ल्याला कोसळायला जास्त वेळ नाही लागत पावन पवन वा